स्वागत आहे सोना शुभ या चॅनल मध्ये. मी शुभ आणि सोना आपल्या सोबत नाहीये, पण आपल्या सोबत आहे श्रेयस भाऊ अंकम. आणि आम्ही चाललोय आज मल्हारगडवर. मल्हारगडला जाताना तुम्ही आताचा रस्ता बघितलाय, कसला मस्त घाट आहे ना. म्हणजे कात्रजवरून आम्ही निघालोय आणि कात्रजवरून निघाल्यानंतर 25-31 किलोमीटरचा आमचा हा रस्ता आहे. त्यातला हा एक घाट आहे, तो एवढा जबरदस्त आहे ना, तुम्ही बघू शकता त्या मागच्या साईडनं व्ह्यू कसलं भारी आहे. घाटाच्या वरून आहे आणि अजून एक तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. जसं आता आम्ही वरती गेलो की तुम्हाला माहिती पडेल की अजून कसलं एक भारी व्ह्यू आहे ते तुम्हाला दिसेल. तर चला मग आपण कंटिन्यू करूया, पण त्याआधी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि शेअर करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला आमचे सगळ्यात आधी व्हिडिओ दिसणार आणि त्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. ठीक आहे, तर मग चला आपण आजची जर्नी चालू करूया आणि आपला आज मल्हारगड आपण कंटिन्यू करूया. उभा नको वाढू आलो का. दिसलं का रस्ता कुठं आहे यार. आपण चाललो आहे आता एक छान अशी आपल्याला इथे हे जाताना रस्त्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती दिसलेली आहे. तर आपण आता तिकडे चाललो आहे दर्शन घ्यायला. रस्ता बघा कसला भारी आहे. चला शेठ शेट ओ शेट. इकडनं इकडनं व्हिडिओ काढते मी व्हिडिओ. हा जाताना काढशील, नंतर इकडे ना पहिले.
जायचा रस्ता बघू शकता तुम्ही कसा कठीण आहे, छोटासा रस्ता आहे पण कसला कठीण आहे, दरी वगैरे सगळंच आहे इथे छोटीशी। आणि आपण आत्ता आलो आहोत विठ्ठलाच्या मोठ्या भल्या मोठ्या स्टॅच्यूजवळ। फायनली थोड्या वेळानंतर आम्हाला इथे गर्दी कमी झाली आणि आम्ही एक आता व्हिडिओ काढू शकतो। तुम्ही मागे बघू शकता विठ्ठलाची सगळ्यात सुंदर मूर्ती इथे उभारलेली आहे। या रोडनी पालखी जात असते विठ्ठलाची, खालचा रोड तुम्हाला दिसेल, छान घाट होता तो आत्ता आपण बघितला, कसली छान मूर्ती आहे, सगळ्यात मोठी मूर्ती आहे ही आणि मला खूप फेवरेट आहे। मी इथे येतो येतो म्हटलं पण मला यायला जमत होतो, पण आज तो चान्स मला मिळाला, मला यायला भेटलं। तुम्ही बघू शकता कसली भारी आहे। आडवाचे गाडी वरत, हा वरतीच घे। इकडेच तू, इकडे चढ मस्त छान आहे। हा इकडेच थांबू, भीती वाटते रे कॅमेरा मध्ये। तर आपण आता पोहोचलोय मल्हारगडच्या पायथ्याशी। याच्यावर अजून एक दोन रस्ते आहे पण इथे आम्ही खाली गाडी लावली आहे। हा जो रस्ता आहे आपण इथनं आलो आहे पण इथनं आज गाडी डायरेक्ट आपण वरपर्यंत नेऊ शकतो, जे जिथे मागे एक झेंडा दिसतोय ना आपला, कुठे गेला झेंडा, हा इकडे तिथे झेंडा दिसेल तुम्हाला, ते बघा दिसतंय, त्या साईडनं पण गाडी ठेवू शकतो। म्हणजे हा जो रस्ता आहे तो डायरेक्ट तिथे तुम्हाला गाडी तिथपर्यंत नेऊ शकते, म्हणजे तुम्हाला चढायचं नसेल तर। पण आम्हाला ट्रेकिंग करायची आहे म्हणून आम्ही खालीच गाडी लावली आहे, आता इथनं आम्ही ट्रेकिंग करत वरती जाणार आहे। आणि हो, एक मॅपवर जर तुम्ही मल्हारगडला येत असाल तर मॅप काळेवाडी फाट्यापासून तुम्हाला चुकू शकतं, त्यामुळे जर काळेवाडी फाट्याच्या समोर जर जायचं काम पडलं तर मॅपवर हे नका करू, काळेवाडी फाट्यापासून डायरेक्ट लेफ्ट टर्न घेऊन आतमध्ये येऊन जा, तुम्हाला तिथे कमान दिसेल छानपैकी आणि तिथून डायरेक्ट तुम्ही घेऊन लेफ्ट टर्न घेऊन वरती येऊ शकता, म्हणजे या साईडने येऊ शकता मल्हारगडकडे, म्हणजे तुम्हाला चुकणार नाही। तर मग आता चला ट्रेकिंग चालू करूया, ठीक आहे। आम्हाला आता इथे मस्तपैकी काम त्याला पिरू भेटलेलं आहे, छान मस्त मीठ लावून आम्ही आता वरती ट्रेकिंग चालू करताय। तुम्ही बघू शकता जेवढा मजा पैदल चालण्यामध्ये आहे, ती गाडी घेऊन जाण्यात मजा नाही आहे, म्हणून पैदल निघाला। हेलो, हाँ बोलिए सर, मस्त, आप बताइए, आप बताइए, नहीं ट्रैक करोगे बोलिए। रस्ता कसला भारी है। यस सर, मैं आपले श्रेष्ठ सर, चला वरती, चला चला। इथे पण फोनवर बोलत आहे, खालचं वातावरण। चलो चलो, चढण्याची मजाच वेगळी आहे।
नहीं 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 हाँ वो भी कनाडा का भी मंथ में और जाने वाला है। आम्ही पोचत आलेलो आहो, जास्त दूर नाही आहे म्हणून। चाललाय प्रवास वरती चढण्याचा। श्रेयस सरांचा फोन संपलाय, त्याचा फोन चालवता। आता आम्ही किती गाड्या पार्क करता येतात म्हटलं मी, तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत। त्याताही कचरा वगैरे गोळा करतात तिथे, कचरा जाऊ देत नाही गडावर, साफसफाईचं काम करतात। आपण पोचलो आहे जिथे गाडी पार्क करताय तिथे, म्हणजे आता तुम्हाला सांगायला गेलं तर त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली आहे, त्या ठिकाणी गाडी पार्क केली आहे आम्ही। तिथनं पण हा रस्ता म्हटलं जो तुम्हाला म्हटलं तो रस्ता येतो हाय या साईडने, आणि इथे पण गाड्या पार्क करू शकतात, पण आम्हाला इथे पार्क करायची नव्हती। इथपर्यंत गड आहे तो, इथून आता वरचा प्रवास आम्ही करतो। श्रेयस सर आपले आलेले आहेत, चला तर मग। इथे पण छान असं खाण्यासाठी भेळ, सीताफळ, मॅगी सगळं भेटणार तुम्हाला। हे किल्ले मल्हारगड याचा हा नकाशा, दोन बुरुज आहे याला, एक गड हे आहे, द्वार आहे या साईडने, आणि हे दोन बुरुज सेंटरमध्ये महाल। शेज भाऊ आपल्या समोर चाललेले आहेत, छोट्या छोट्या पायऱ्या बनवलेल्या आहेत त्यांनी इथे कुणीतरी, त्याच्यामुळे चढणं उतरणं एवढं हार्ड नाही आहे, अवघड जाणार नाही आहे। शेष सर काय म्हणता तुम्ही, इथून ह्याच्यावर काय म्हणणं तुमचं, काय म्हणणं आहे? छान, कसं वाटतं चढताना? जास्त चढ नाही आहे पण तरी कसं वाटते तुम्हाला? वातावरण छान आहे इकडलं सगळं, परत रांग आहे सगळ्या। चला वरती जाऊया, इथनं दोन रस्ते आहे या साईडने आपल्याला जायचं, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे ऊन जास्त नाही आहे, त्यामुळे छोटासा दरवाजा इथला। श्रेयस भाऊ एंटर, आम्ही पण एंटर। फायनली फायनली दादा, आपण गडावर चढलेलो, हाच तो दरवाजा जिथून आपण आत आलोय। दरवाजाच्या वरचं हे नजारा तुम्ही बघू शकता,
तो रस्ता फिरून जातो. इथे पण गाड्या लागतील. एकच मिनट, छोटीशी खिडकी. फुल वारा चाललेला आहे इथे. त्यानंतर तिथनं आपण जसं आपण आत आलो आता की तुम्हाला इथे एक टाकं दिसेल, म्हणजे पाणी पाण्यासाठी वगैरे. तुम्हाला दाखवतो इथे बहुतेक पाण्याचा स्रोत असायचा, जेणेकरून इथे पाणी पिण्यासाठी वगैरे सगळं. इकडनं जायचं दादा आपल्याला. इथनं एक छोटासा दरवाजा आहे, तुम्ही बघू शकता छान असं पाण्याचं ठिकाण आणि एक छोटासा दरवाजा. माहीत पण पडत नाही इथनं जायचं आहे म्हणून. छोटासा दरवाजा आहे हा. त्यात आपण मल्हारगडच्या मंदिराकडे आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही तर आता तुम्हाला मी या गडाबद्दल थोडीफार माहिती सांगतो. आपले जे सह्याद्रीच्या रांगा आहेत त्याच्यामध्ये दोन विल्ह्या तालुक्यामध्ये दोन रांगा पडतात. त्यात एक आहे राजगड आणि तोरणाची आणि दुसरी हे पश्चिममधले भुलेश्वर रांग. पूर्वपश्चिम साईडनं आय थिंक, पूर्वपश्चिम त्या साईडला भुलेश्वर रांग. त्याच्यामध्ये हे चार गड येतात, वज्रगड, पुरंदर, सिंहगड आणि हे मल्हारगड. या चार रांगामध्ये हे मल्हारगड हे सगळ्यात शेवटचं, मराठ्यांनी सगळ्यात शेवटी 1757 ते 1760 बांधलेलं आहे. 3 वर्षात, फक्त 3 वर्षात त्यांनी हा गड मल्हारगड बांधलेला आहे आणि सगळ्यात शेवटचा गड आहे हा. तुम्ही याच्यात अवशेष बघू शकता या राजवाड्याचे. मध्ये इथे जे बांधला गेलेला वाडा होता ते तुम्ही अवशेष मागे बघू शकता. आणि या साईडला मंदिर आहे एक, तिकडे आपण चाललेलो आहोत. चला मग आता चालूया. छोटंसं झाड आहे इथे मस्त त्यांनी बांधून घेतलेलं आहे हे मंदिर. इथे पण खाण्यापिण्याचं सामान भेटेल तुम्हाला जर काही भूक वगैरे लागली असेल तर. इथं पण खाऊ शकता. खंडोबा मंदिर आहे इथे. मंदिर बघू शकता तुम्ही खंडोबाचं. खंडोबाचं मंदिर आहे. ॲक्च्युली हे मंदिर आणि हा गड बांधण्यामागचं कारण म्हणजे एकच की येताना आपल्याला जो दिवे घाट लागलेला आहे त्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी स्पेशली हा मल्हारगड बांधलेला आहे. आपली फोटोग्राफर फोटो काढताय. हे आपलं महादेव मंदिर आहे, आपल्याला इथे पाहायला भेटते ते मोठं महादेव मंदिर. खंडोबाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हे मंदिर आहे, महादेव मंदिर. हे खंडोबाचं मंदिर आणि हे महादेव मंदिर. आपण दर्शनाला जाऊ तिथे आतमध्ये. समोर छोटंसं एक ठेवलेलं आहे देवस्थानसारखं. आणि इथे महाराजांच्या मूर्तीसोबतच महादेवाची मूर्ती म्हणजे पिंड पण आहे महादेव मंदिर म्हणून. छान असं छोटंसं मंदिर, महाराजांच्या दोन मूर्ती आणि एक फोटो पण आहे. दोन फोटो आहे, तीन फोटो आहे सॉरी. महादेवाची पिंड. तर छान असं वातावरण, निसर्गरम्य वातावरण. माझे शूज खाली मी काढलेले होते. तर या मल्हारगडाला आपण आत्ता महादेव मंदिर बघितलं. इथनं पण एक छोटासा दरवाजा आहे बघू शकता. हा दरवाजा कोणता आहे याचं नाव मी तुम्हाला एकच मिनटात सांगतो. ॲक्च्युली जो आपण आलो तो चोर दरवाजा आय थिंक तो तिकडनं. हा इकडे छोटासा एक दरवाजा आहे. या साईडनं पण जाता येतं तिकडे, त्यासाठी हा दरवाजा बनलेला आहे. दरवाजाचं नाव महादरवाजा आहे. म्हणजे मोठा दरवाजा त्यासाठी स्पेशल हा जो येण्यासाठी असेल त्या साईडनं वेगळा. आणि या मल्हारगडाला सोनेरी गड म्हणून पण ओळखतात. का? कारण याच्या गडाच्या खाली एक सोनेरी नावाचं गाव होतं. त्या गावात मुळे या गडाचं नाव सोनेरी गड पण पडलं होतं. आणि मी तुम्हाला सांगितलंच की दिवे घाटाला जो आपल्याला घाट लागतो त्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड स्पेशली बनवलेला आहे. हा साधारण 5 किलोमीटरमध्ये म्हणजे 5 एकरमध्ये बनलेला हा गड आहे.
त्या 5 एकरामध्ये बांधलेला हा साधारणतः एवढा मोठा गड आहे. हा त्रिकोणी आकाराचा हा गड आहे, त्रिकोणी आकाराचा. आणि याच्या आत जो बालेकिल्ला बांधलेला होता आतमध्ये चौकोणी आकाराचा होता. ठीक आहे, तुम्हाला अजून पूर्ण गड दाखवतो मी. चला तर मग महादेवाचं आणि खंडोबाचं मंदिर बघितल्यानंतर बघत शकतो त्याच्या एक्झॅक्ट महादेवाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरचे एक इकडले त्रिकोणी आकार तुम्हाला म्हटले हा एक वेगळा म्हणजे हा एक एक साईडचा कोना त्रिकोणी आकारातला ते झेंड्यावर लागून आहे. त्या साईडने पण एक दरवाजा आहे. तो इथं येऊन इकडे इथे येऊन निघतात खाली जो आत्ता आपण महादरवाजा बघितला आहे या साईडला येऊन निघतात. ठीक आहे, आणि त्यानंतर हा चौकोणी आकाराचा म्हटलं तुम्हाला मी पूर्ण तुम्ही हे बघू शकता. याचं चौकोणी आकाराचा हा बालेकिल्ला बांधलेला होता त्यांनी आणि पूर्ण हा आकार याचा त्रिकोणी आहे. त्याच्या पूर्ण साईडला तुम्ही बघू शकता या साईडने धुकं पडलेलं आहे पूर्ण. खास पर्वत पर्वतरांगेमध्ये बांधलेला हा किल्ला शेवटचा. शिरज सर तुम्ही बघू शकता अवशेष. तटबंदीवरून आम्ही जरा चाललेलो आहोत, खालचे तुम्ही अवशेष बघू शकता. छोटासा किल्ला असल्यामुळे चढाई याची सोपी आहे, वर चढाई, त्यामुळे इथे लोक खूप प्रमाणात येतात. आणि आपले स्टेज भाऊ उमरूचं शर्ट घालून आरामात थकलेल्या अवस्थेत येत आहे. बोला तुम्ही काहीतरी शिरेश भाऊ, बोला. काही नाही काही नाही, त्यांना काहीच म्हणणं नाही त्यांचं. आपण खाली उतरून जाऊ इथनं, कारण की समोरून आपल्याला रस्ता भेटणार नाही. ठीक आहे, तर मग तिकडे जाणार आहे आपण त्या भगव्याकडे, झेंडा भगव्या झेंड्याकडे. ठीक आहे, किल्ल्याच्या तिथनं हा रस्ता छोटासा आहे म्हणजे बाहेर निघण्यासाठी, जेणेकरून आपण या इथे भगव्या झेंड्याकडे जाऊ शकतो त्या साईडच्या याच्यावर बुरुजावर. इथे खूप सारे लहान लहान मुलं पण आलेले आहेत, जेणेकरून त्यांना पण महाराजांच्या पराक्रमाबद्दल माहिती मिळेल. आपण बघितलं आहे की हा शेवटचा किल्ला आहे जेव्हा मराठ्यांनी बांधलेला होता 1757 ते 1760 मध्ये. खाली दरवाजा आहे जायसाठी, पण आपण जरा वरती बघून येऊया. वातावरण सुंदर आहे खूप जास्त, सगळं पुणे तुम्हाला या साईडनं दिसणार, अख्खं पुणे तुम्हाला या साईडनं दिसणार. किती मोठ्या क्षेत्रफळात पसरलेलं आहे ते पुणे, पुणे तिथे काय उणे सगळं तुम्हाला दिसणार इथून. त्यासाठी हा गड स्पेशली बांधला गेलेला होता. या साईडनं पण दिसणार तुम्हाला शेतगाव वगैरे. आपण आता चाललो आहे त्या ठिकाणी भगव्याच्या, ते भगवा झेंडा आहे. आता शिरेश भाऊ समोर गेलेले आहेत, मला पण जावं लागेल नाही तर उगाच मी पण मागे राहून जाईल. इथनंच ते बघतात जाणं योग्य आहे का नाही, दूर आहे म्हणतात. छोटे छोटे पण किती मस्त आहे बघा, दगड आहे इथे जरा पडायचे चान्सेस नाही पडलोत. जायसाठी रस्ता शोधा शिरेश भाऊ, उतरायचं कुठून आहे का जागा? उतरन तर बाबा उतरा उतरा, घसरणच आहे इथे. शिरेश भाऊ चालले आपली समोर पण. गेलेत, एवढा लांबचा प्रवास न करता आपण इथून शॉर्टकट घेऊन निघू. पुन्हा एकदा पळत होतो. बघू शकता कसलं मस्त भारी दिसते. शिरेश भाऊ आपले फक्त फोटो काढण्यामध्ये बिझी, त्यांना फोटोग्राफी खूप जास्त आवडते, त्यामुळे ते बघू द्या आम्हाला कसा निघाला फोटो. आणि इथे पाण्यातून फोटो काढलेले आहे, रिफ्लेक्शन आहे आणि रिफ्लेक्शन झालेलं आहे तिथे पण तुम्हाला दिसणार नाही. थोडं लाईट व्हावं लागेल तुम्हाला, ब्राईटनेस काय प्रॉब्लेम नाही. आपण वरती चढूया, इथून पण छोटंसं जायसाठी रस्ता आहे वापस.
आणि आता आपण चाललो वरती. त्या टोकावर आपण बघितलं हा दुसरा टोक आणि तो तिसरा टोक, असे तीन टोकं आहे. त्यामुळे त्रिकोणी प्रकारचा हा गड बांधलेला आहे, मल्हारगड उर्फ सोनेरी गड. ठीक आहे, चला तर आपण आलो आहे भगव्या झेंड्याकडे. बघू शकता तुम्ही, ते फॉरेनर पण आलेले आहे, मला असं वाटते फॉरेनर आहे की कोण आहे तर. अष्टविनायक ट्रेकर्स थेऊर काकडी माळा झेंडा, भगवा झेंडा छान असा बांधलेला आहे. आपण तिकडे जाऊन नंतर येताना फोटो काढू. ट्रेकर्स पण आलेले आहेत, ट्रेकर ट्रेकर म्हटलं आपलं फॉरेनर्स पण आलेले आहे इथे फिरण्यासाठी. छान असा या मल्हारगडकडे येण्याचे श्रेयस सर, तुम्हाला माहिती नसेल या मल्हारगडकडे येण्याचे दोन रस्ते आहे. एक सासवडवरून जो की सोनेरी गावातून येतो आणि एक आहे पुण्यावरून जो दिवे घाटाकडून येतो. असे हे दोन रस्ते आहे या साईडला येताना मल्हारगडवर. त्यातला ह्या एका टोकाकडे आपण आलो आहे, त्रिकोणी हा टोक आहे, त्याच्यातला एक टोकाकडे आपण आलेलो आहोत जो आहे दिवे घाटाकडला टोक. म्हणजे इकडनं जो येते रस्ता तो दिवे घाटाकडून येणारा रस्ता आहे, त्या साईडनेच आम्ही आलेलो आहोत. आणि जो सासवडवरून आहे तो मागच्या साईडने आहे. इथे मेन म्हणजे गडावर पाण्याची सोय नाही आहे, पिण्याच्या पाण्याची. म्हणजे म्हणायला गेलं तर इथे 2 वर्ष महाराजांच्या परिवाराने इथचं जे टाकं बांधलं होतं ते साफ करण्याचा प्रयत्न केला, पण ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं, त्यामुळे ते वापरण्यासाठी ते पाणी घेत होतात. बघू शकता हा एक टोक आणि तो तिकडे मल्हारगड. आपण बघितला, आता वापस आपण चाललोय तिथेच जिथनं आपण वर चाललोय. घरी नाही चाललोय अजून, घरी तिथनं बघायचं ना आपण, जरा इकडनं रस्ता नाही बघितला आपण. तर तुम्ही बघितलं आता सुरेश भाऊ पुन्हा थकलेल्या अवस्थेत दिसत नाही, कॅमेऱ्यामध्ये थांबताना दिसत तुम्ही. अरे 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 उलटे दिलते चालतात ते, त्यांना काय वाटते माहीत नाही कॅमेऱ्याचं काही, लवकर हे करत नाही. ठीक आहे, चाललेलो आहोत आपण आता सेम पुन्हा आलो आहे भगव्या झेंड्याकडे. यस सर, तर बघा त्या साईडनं जो दे दिसत आहे ना तो आहे दुसरा दरवाजा, आणि हा जो आपण जिथे गाड्या दिसते तो पहिला दरवाजा, हा जो रस्ता आहे तो. गडावर जास्त चढाई नाही आहे, त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे येऊ शकता, पाहण्यासारखं पुष्कळ आहे. आणि इथे खरंच आजी वगैरे आलेले आहेत. मस्तला हा व्ह्यू दिसतोय, मस्त निळनिळा आभाळ. आत्ता थोडीशी ऊन आलेली आहे आपल्याकडे, नाही तर ऊन बिलकुल नव्हती, पुन्हा गेली ऊन. चला तर मग आता चालू शिरज भाऊ आपण या रस्त्याने, आता या रस्त्याने आम्ही आलो होतो, आता या रस्त्याने निघणार आम्ही वापस परतीचा प्रवास. तिथे पण आम्हाला जरा थोडेफार फोटो काढायचे, सुरेश भाऊची खूप जास्त इच्छा आहे, अजूनही थकलेल्या अवस्थेत नाही आहे सुरेश भाऊ आपले. तटबंदी अजूनही चांगल्या प्रकारे आहे इथची, थोडी थोडी पडलेली आहे पण ओके आहे सगळं, काही विषय नाही आहे. वातावरण छान झालेलं आहे सध्या, आणि ढगाळ थोडंफार ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाचा पण त्रास होत नाही आम्हाला, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी पण आम्ही उन्हाची काळजी घेत कॅप आणलेल्या होत्या, पाणी आणलं पण अजून पण आम्ही पाणी पण पिलो नाही इथे, माहीत आहे का. पूर्ण फोर्ट आमचा हा फिरून झालेला आहे, तरी पण आम्ही पाण्याचा एक घोट नाही पिलेला आहोत, फक्त खाल्लेलं आहेत. पण मीच आपले शेष सर काही खात नाही, ते पण पेरू.
घसराचे चान्सेस पुन्हा एकदा तिसऱ्यांदा. रस्ता एकदम छोटासा गलिया गलिया बघू शकता तुम्ही. हे डायरेक्ट खाली उतारचं आहे, पडायचे चान्सेस खूप जास्त, त्यामुळे जपूनच या रस्त्याने गेलेलं बरं. तरी पाणी नसल्यामुळे टेन्शन नाही आहे. क्लास श्रेयस सरांना आवडलेलं. आलेलो आहोत आपण खाली पुन्हा सेम त्याच ठिकाणी जिथून आपण चढलो होतो, पण अजून खाली नाही आलो होतो, आपली गाडी खाली आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. तर आपण चाललो आहे खाली पुन्हा आता. चला खाली हो यो. फास्टमध्ये आम्ही उतरत आहे खूप जास्त. बघत आहात तुम्ही खूप जास्त धावत आहात आणि खाली उतरत आहे, जवळच पोचलेला आहोत आता. आपला हा आजचा मल्हारगडचा जो मागे आपण बघत आहे मल्हारगड फोर्टचा हा आजचा व्हिलॉग आपण संपवत आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट अशाच कोणत्याही ट्रेकिंग व्हिडिओला किंवा आईसाहेबाच्या व्हिडिओला आणि कंटिन्यू करूया तुम्हाला आपण तेच. पण त्याआधी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.